इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगरच्या वतीने डॉक्टरांविरुद्ध हिंसाचाराविरुद्ध देशव्यापी निषेध दिन पाळण्याचं ठरवलंय. या पार्श्वभूमीवर आज हॉटेल स्वीट होम या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या परिषदेमध्ये शुक्रवार 18 जून 2021 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनचे नगर शहरातील सभासद डॉक्टरांनी देशव्यापी निषेध म्हणून सर्व दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभाग सकाळी 8 ते 2 या वेळात बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना काळात राज्यात 57 तर देशात 272 डॉक्टरांवर हल्ले झालेत. देशातील 22 राज्यांमध्ये रुग्णालयातील हिंसाचाराविरोधात कायदे आहेत, परंतु शिक्षा होण्याचं प्रमाण मात्र कमी आहे. या कारणास्तव इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभासद डॉक्टरांनी 18 जूनला देशव्यापी निषेध पाळण्याचा निर्णय घेतलाय. इंडियन मेडिकल असोसिएशनचे केंद्रीय कार्यकारी सदस्य डॉक्टर शेख निसार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. एक दिवस डॉक्टरच आजारी पडणार आहेत असंही शेख म्हणाले. डॉक्टरांवर आणि रुग्णालयांवर जे हल्ले होतात त्याचा आम्ही निषेध करतो. ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलच्या संरक्षणासाठी कायदा केलेला आहे, परंतु तो अपुरा आहे. आमची मागणी अशी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा करावा. सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा केल्यानंतर तो इंडियन पिनल कोडमध्ये समावेश करतो. इंडियन पिनल कोडमध्ये समावेश झाला म्हणजे मग पोलिसांना त्याची दखल घ्यावीच लागते आणि मग हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालतो. म्हणून आमची विनंती अशी आहे की जनतेला सुद्धा की कायदा हातात घेऊ नका. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत की जेवढा जनतेशी आणि रुग्णांशी संवाद डॉक्टरांचा आणि स्टाफचा वाढेल तेवढे ह्या अशा घटना कमी होतील. रुग्णांना सुद्धा काही हक्क आहेत, त्याची सनद आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लावायला सांगितलेली आहे आणि कायद्याने सुद्धा लावणं बंधनकारक आहे. तसंच रुग्णांना त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील कायदा हातात न घेता सदनशील मार्गाने कुठे कुठे दाद मागता येईल त्याचाही बोर्ड आम्ही बऱ्याच हॉस्पिटल लावलेला आहे. जिथे नसेल तिथेही लावायला सांगणार आहे. रुग्णांना दाद मागण्यासाठी प्रत्येक वेळेस तोंडातच जायला पाहिजे असं काही नाही. IMA प्लॅटफॉर्म आहे, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद याचा मी सदस्य आहे, त्याचा तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता, त्याला पैसे लागत नाही. तुम्ही कन्झ्युमर कोर्टात तक्रार दाखल करू शकता. तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करून क्रिमिनल केस करू शकता तसं काही तुम्हाला वाटत असेल, आणि इवन सिव्हिल कोर्टात जाऊ शकता, मानवाधिकार आयोगाकडे जाऊ शकता. कितीतरी मार्ग आपल्याला दखल घेण्यासाठी तुमच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी आहे. म्हणजे आमच्या IMA संघटनेपासून सगळं सरकारपर्यंत सगळे तुमच्या बरोबर आहेत. अशा परिस्थितीत कायदा हातात न घेता तसेच रुग्णालयांमध्ये संरक्षण वाढवणं, रुग्णालय संरक्षित क्षेत्र घोषित करावं, गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक पद्धतीनं शिक्षा देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्यात. या प्रमुख मागण्या आहेत. तसेच योगगुरु रामदेव बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. उद्या सकाळी 8 ते 2 या वेळेत OPD बंद करून देशव्यापी निषेध पाळण्यात येणार आहे. हल्लेखोरांवर इथून पुढे कोणतेही उपचार होणार नाहीयेत असंही सांगण्यात आलंय. याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे, उपाध्यक्ष डॉक्टर सागर झावरे, सचिव डॉक्टर सचिन वहाडणे, डॉक्टर शेख निसार, डॉक्टर अमित कर्डे, डॉक्टर सुरेंद्र रच्चा, डॉक्टर सतीश सोनवणे आदी उपस्थित होते. आज आम्ही इथे सगळे जमलो आहोत आणि प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे की उद्या अखिल भारतीय लेवलवरती सर्व डॉक्टर्स हे सकाळी 8 तर दुपारी 2 आपली OPD बंद ठेवणार आहे. हे ठेवण्याचं कारण असं आहे की पूर्ण देशामध्ये डॉक्टर जे सेवा देत आहेत, रात्रंदिवस जे राबत आहेत, कोरोनाच्या काळामध्ये पण जे स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःचे फॅमिली या त्यांची कदर न करता जे रात्रंदिवस राबलेत यांच्याबद्दल गैरसमज पसरला जात आहे. आणि
पुष्कळ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना आणि नर्सिंग स्टाफ या बाकी पण जे मेडिकल स्टाफ आहे त्यांच्यावरती हल्ले होत आहेत, याच्या निषेधार्थ आम्ही उद्या सकाळी 8 ते 12 OPD बंद ठेवणार. कृपया लक्षात घ्या की हे OPD जरी बंद असली तरी बाकी जे ट्रीटमेंट आहेत पेशंटचे, म्हणजे इनडोअर पेशंट जे आहेत अंतर रुग्ण, त्यांचे ट्रीटमेंट चालू राहणार आहेत. जे एमर्जन्सी पेशंट येत आहेत, ॲक्सिडेंटचे असतील, काही सिरियस असेल, त्यांचं पण ट्रीटमेंट चालू राहतील आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये काहीच कमी पडून देणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. फक्त 8 ते 2 हे OPD फक्त बंद राहील, त्यानंतर परत सगळं सुरू होऊ जाईल. हे जे आम्ही बोलवलेला संप आहे हा अखिल भारतीय लेवलवरती आहे आणि IMA जी अखिल भारतीय संघटना आहे त्यांनी हा संप पुकारला आहे. रोखठोक पाऊल उचलत आणि हे लवकरात लवकर कायदा अंमलात आणत अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. याचबरोबर रामदेव बाबा जे सगळ्यांना परिचित आहेत, यांनी जे ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटवरती आणि हे कोरोनाचे व्हॅक्सिन जे आहेत, इंजेक्शन जे आहेत, याच्याबद्दल जो नेगेटिव्ह प्रचार सुरू केलेला आहे त्याचा आम्ही सगळे डॉक्टर्स निषेध करतो. आज आपल्याला कोरोनामधून वाचवायचं असलं तर जगभराने ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे की इंजेक्शनशिवाय आपण याच्यामधून वाचू शकत नाही. आपल्याला सगळ्यात जास्त संरक्षण इंजेक्शन देऊ शकतं आणि हेच इंजेक्शनबद्दल रामदेव बाबा म्हणतात का हे घेऊ नका, हे चांगलं नाही आहे, यांनी हे घेतलेले लोक मेलेले आहेत आणि कित्येक हे डॉक्टर ट्रीटमेंट देणारे डॉक्टर मेलेले आहेत आणि याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि मी जे औषध सांगतो ते औषध घ्या, ते चांगलं औषध आहे. कोरोनिल नावाचं जे त्यांनी औषध काढलेलं आहे त्यांच्या कंपनीने का, ज्याचे ज्या टेस्टिंग जे व्हायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या ज्या ड्रग अथॉरिटी जे आहेत त्यांच्याकडनं जे टेस्टिंग व्हायला पाहिजे ते पण झालेलं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो स्वतःच्या धंद्यासाठी अपप्रचार सुरू केलेला आहे ॲलोपॅथीबद्दल हा निषेधार्थ आहे आणि गव्हर्नमेंटनी याच्याबद्दल काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. नाहीतर याच्यामध्ये जे लोक इंजेक्शन घेणार नाहीत हे नाहक बळी जातील या कोरोनाला आणि लोकांच्या लोक याच्यामध्ये मरतील, पण रामदेव बाबाचा धंदा जोरात चालू आहे. आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. आपल्याद्वारे विनंती आहे की त्यांनी जो डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या आणि मेडिकल स्टाफच्या विरोधात जे हल्ले होतात याच्याबद्दल जो कायदा आहे तो कायदा तयार केलेला आहे, हेल्थ डिपार्टमेंटनी तो पाठवला आहे, पार्लिमेंट बॉडीने पास केलेला आहे आणि होम डिपार्टमेंटनी त्याच्यावरती वेळ घेत आहे. तर हा जो कायदा आहे हा पार्लिमेंटनी पूर्ण पास करून याचा इंडियन पेनल कोडच्या गृहीत धरून घ्यावा आणि हे केल्यानंतर डॉक्टरांना थोडी तरी शाश्वती येईल आणि याच्यामध्ये संरक्षण मिळेल असं आम्हाला वाटतं. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.